तर अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातूनही रोकड सापडली असून ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती लागलेलं आहे. ईडीने नोटा मोजण्याचं मशीन आणून हा तपास सुरू केला होता. तर तपास संपला असून या तपासात ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती लागलं. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्ती आणि पश्चिम बंगाल सरकारात शिक्षण मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेने बंगाल सरकार अडचणीत आलेलं आहे. पार्थ यांची खासमखास अभिनेत्री अर्पिता चॅटर्जी हिच्या घरातून सापडलेली संपत्ती डोळे पांढरे करणारी आहे. अर्पिता हिच्या पहिल्या घरावर छापा पडला तेव्हा 20 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. तर अर्पिताच्या दुसऱ्या घरावरच्या छापेमारीत आणखी संपत्ती मिळाली. बुधवारी अर्पिताच्या घरी सुरू केलेल्या छाप्यात 21 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोन्याचे दागिने सापडले. आजवर शिक्षक भरती घोटाळ्यात सापडलेली संपत्ती यामुळे सुमारे 55 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या छाप्यात सापडलेली संपत्ती ईडीच्या कार्यालयात नेण्यासाठी चक्क ट्रक वापरावा लागलाय. ममता बॅनर्जी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि पश्चिम बंगाल सरकारात शिक्षण मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेने बंगाल सरकार मोठं अडचणीत आलेलं आहे. पार्थ यांच्या खासमखास अभिनेत्री अर्पिता चॅटर्जीच्या घरातून सापडलेली संपत्ती अक्षरशः डोळे पांढरे करणारी आहे. अर्पिता हिच्या पहिल्या घरावर छापा पडला तेव्हा 20 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. तर अर्पिताच्या दुसऱ्या घराच्या छापेमारीत आणखी संपत्ती मिळाली आहे. बुधवारी अर्पिताच्या घरी सुरू केलेल्या छाप्यात 21 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोन्याचे दागिने सापडलेत. आजवर शिक्षक भरती घोटाळ्यात सापडलेली संपत्ती यामुळे 55 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या छाप्यात सापडलेली संपत्ती ईडीच्या कार्यालयात नेण्यासाठी चक्क ट्रक वापरावा लागलेला आहे. जहां पर पैसे का अंबार पहाड़ के पहाड़ नोटों के निकल रहे हैं वहां पर ममता बैनर्जी जी जैसी जो मुख्यमंत्री हैं वो एकदम चुप बैठी, एकदम शांत है, कोई उन्होंने आवाज नहीं निकाली.